नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. चला तर आषाढ चालू झाला आहे, आपण आषाढ महिन्यात अशा तळलेले पदार्थ करूया. कापण्या, धपाटी, चकल्या. तर मी आज कापण्या बनवलेले आहेत. अजिबात चिकट, तेलकट आणि कडक झाल्या नाही त्या. वातट पण नाही झाल्या, अगदीच कुशकुशीत झाल्या त्या. अशा पद्धतीने बनवल्या जातात, तुमच्या पण कापण्या कुशकुशीत होतील्या. तुम्ही तर बनवायला चालू करा आषाढ महिन्यात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी गॅसवर टोप ठेवला आहे. पुन्हा दोन वाट्या पाणी घेणार आहे. जेवढा गूळ आहे तेवढाच पाणी घ्या. ही छोटी वाटी, मोठी एक वाटी भरून मी गूळ घेतला आहे. गूळ असं चिरून घ्यायचा, किसून चिरून घ्या. लगेच पाणी ते गरतो आहे गूळ. मी चिरून घेतलं आहे मोठी एक वाटे. ती मोठी वाटे तेवढंच पाणी आहे, पण ती दोन वाटे घेतली तर छोटे वाटे असल्यामुळे. आता आपल्याला गूळ नुसतं इगरू द्यायचं आहे, जास्त पाक बनवत बसायचं नाही. गूळ इगरलं का पाणी आपण थंड करा ठेवणार आहे. तिकडं पाणी थंड होत आहे. तुम्ही गव्हाचं पीठ घेते, तीन वाटे मी गव्हाचं पीठ घेतले. नंतर आपण लागलं तर आपण घेणार आहे. एक पाव वाटी मी चण्या डाळीचं पीठ घेतलं, दोन चमचे पीठ घेतले. चवीनुसार मीठ घालूया. एक किंचित आपण हळद घातले कलरसाठी. एक चमचा वेलची पावडर घालूया. आता ही तुपाचं मोहन मी गरम करून घेतले, मोठं दोन चमचे भरून घेतलं होतं. कडकडीत गरम होऊ द्यायचं. असं तुपाचं मोहन घातल्यामुळे आपले कापण्या कुसकुशीत होते, ते अजिबात वातट कडक होत नाहीत. मऊ अशा कापण्या होते त्या. आता चमच्याने आपण सगळं मिक्स करून घ्यायचं. गरम असल्यामुळे आपण हाताने मिक्स करायचं ना लगेच. सर्व मोहन पिठाला आपण चुळून घेणार आहे. आपलं आता ती गुळून पाणी थंड झालं होतं गुळाचं, ते घालूया. आपण लागेल तसं घालणार आहे, एकदम नाही वाचायचं पाणी. अंदाज घालणार ना आपल्याला पीठ किती लागेल ते. नंतर आपल्याला पीठ लागलं तर आपण मळून घेणार त्यामध्ये. मला अजून अर्धी वाटी पीठ लागलं, मी नंतर घेतलं होतं. अशा पद्धतीने मळून घेतले मी. चांगलं मळून घ्यायचं. आता ह्याच्यात थोडं तूप राहिलं तर आपल्या बायकांचं कसं असतं, काय वायाजवळ द्यायचं नसतं. म्हणून सगळं मी घातलं, ही तूप लावून घेते आता पासून. चांगला घट्ट गोळा मिळवून घ्यायचा. अशा पद्धतीने मळून घेतले बघा. आता चपातीला आपण उंडा करतो तसाच गोळी बनवून घ्यायची. लाटून घेणार असे. जाडसर लाटायचं, आपण पातळ नाही लाटायचं. आता दोन्ही बाजून असं लाटून घ्यायचं. रेसिपीवर लाईक करा, सबस्क्राईब करा, मैत्रिणी शेअर करा. वरून कसकस लावून घेऊ आपण सर्वीकंड. वरून बेलणं फिरवायचं, लाटून घ्यायचं, म्हणजे कसकस निघणार नाही. दोन्ही साईडनं लावायची. अगदी दोन तीन साहित्यात आपली कापण्या तयार होते, सहज कोणीही बनवेल. आता आपण कट करून घेणार आहे उलट्यानं. तुम्ही सुरण घेतलं तरी पण चालेल. अशा पद्धतीने कट करू. अशा कापण्याचा शेप दिलाय बघा, किती मस्त आहे. आता मी कढाई ठेवली होती गरम करायला, तेल ओतून.
तेल गरम झालंय बघूया आपण. एक कसं पिठाचं गोळी सोडून बघायची, एकदम सोडल्यावरती आलं तर लगेच गरम झालंय तेल. गॅस मिडियम ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाही. एक एक आता कापणी सोडून घेऊया आपण तळायला. आलटून पलटून घ्यायचे, दोन्ही बाजून चांगल्या तळून निघते. अगं टमक फुगले बघा. चांगले असे बदाम कलर येतोर आपण तळून घेणार आहे. तेलाचं बुडबुड कमी आलं ना नंतर आपण काढणार. आता बुडबुड तेलाच कमी झाले तर अशा पद्धतीने बघा. आता आपले कापणे झाले, तळून झाले, काढून घेऊया. कलर तर किती मस्त आलाय, सुंदर दिसत. तेल तळून घ्यायचं जहरामध्ये. अशा पद्धतीने सर्व कापण्या तळून घेतल्या जाते. अजिबात तेलकट झालं नाही तर. बाय बाय, धन्यवाद.